नमस्कार मित्रांनो, आपण हरित क्रांती म्हणजे काय, हरित क्रांतीची वैशिष्ट्ये लिहा आणि हरित क्रांतीचे यश अपयश हा प्रश्न इथं बघत होतो. हरित क्रांती म्हणजे काय, हरित क्रांतीची वैशिष्ट्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रस्तावना, हरित क्रांतीच्या संदर्भातली माहिती आणि त्याची एक 5-6 वैशिष्ट्ये आपण ह्या ठिकाणी बघितले. आता पुढील जो भाग आहे तो पुढील भाग आहे हरित क्रांतीचे यश आणि अपयश, किंवा हरित क्रांतीचे अनुकूल प्रतिकूल परिणाम. हा भाग आपल्याला ह्या ठिकाणी बघायचा आहे. हरित क्रांतीचे यश अपयश किंवा हरित क्रांतीचे गुण दोष असं जरी आपण म्हणू शकतो, अनुकूल परिणाम प्रतिकूल परिणाम असंही आपण म्हणू शकतो, आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये हा भाग इथं बघूया. बघा, पहिलं आपण हरित क्रांतीचे अनुकूल परिणाम आपल्याला ह्या ठिकाणी बघायचे आहेत. की पहिलं आहे की अन्नधान्यात प्रचंड वाढ झाली. हरित क्रांतीमुळे अन्नधान्यात प्रचंड वाढ झाली ही तर गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल. भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत हा एक डेफिशिट असणारा देश होता पूर्वी, आणि अमेरिकेकडून आपण अन्नधान्य घेत होतो, आणि त्यामुळे पाकिस्तानच्या युद्धामध्ये 1965 युद्धामध्ये आपल्याला ते जाणवलं की अमेरिका आपली अडवणूक करतो आहे, आणि त्यामुळेच आपण हरित क्रांतीला 62 युद्धातही जाणवलं, 65 युद्धातही जाणवलं, आणि त्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात आली की आपण अन्नधान्याच्या बाबतीत हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे, आणि त्यामुळेच आपण हरित क्रांतीला सुरुवात भारतामध्ये केली. आणि त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा फार जाणवत असे बिलकुल. आणि हरित क्रांतीने मात्र राज्यामध्ये ज्वारी, तांदूळ, बाजरी ह्या उत्पादनात वाढ केली, बिलकुल वाढ केली, कारण की प्रति हेक्टर उत्पादकता अन्नधान्याची वाढलेली दिसते, आणि त्यामुळे उत्पादनातही वाढ झाली, उत्पादकतेत वाढ झाल्यामुळे उत्पादनातही मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. कारण हरित क्रांती हा एक असा कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने शेती कशी करावी याची माहिती त्याच्यामध्ये असते. एक प्रोग्राम आहे, एक इंटिग्रेटेड प्रोग्राम आहे, आणि त्या प्रोग्राममुळे निश्चितपणे अन्नधान्याच्या बाबतीत आपली स्वयंपूर्णता आली, अन्नधान्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ झालेली दिसते. गव्हाची उत्पादकता मोर दॅन 4 times झालेली आपल्याला दिसते. तांदुळे जवळपास 4 times उत्पादकता वाढली, उत्पादनही वाढलं, आणि आज अन्नधान्याचं कोठार भारताला समजलं जातं. 200 million tons अन्नधान्य भारतामध्ये आज आहे, आणि निश्चितपणे त्यामुळे ते एक अनुकूल परिणाम आपल्याला हरित क्रांतीचा तो सांगता येतो. दुसरा आहे शेतीचं व्यापारीकरण झालं. हरित क्रांतीमध्ये शेतीच्या व्यापारीकरणाला चालना मिळाली, कारण शेतकरी अन्न, पूर्वी कसा शेतकरी अन्नधान्यच लावत असे, परंतु आता अन्नधान्याबरोबर शेतकरी आता रोख पिके, नगदी पिके घेत आहे. नगदी पिकांमध्ये ऊस आहे, कापूस आहे, फळबागा आहेत, ही सगळी नगदी पिकं आहेत. आणि हरित क्रांतीमुळे जसा जसा पैसा शेतकऱ्याकडे आला, तसं तसं अन्नधान्यावरून शेतीचं शिफ्टिंग हे कॅश क्रॉपकडे, नगदी पिकांकडे होऊ लागलं, आणि नगदी पिकांकडे झाल्यामुळे आपोआपच व्यापारीकरण त्याच्यामध्ये आलं. रोख पिकांचे प्रमाण वाढलं की त्यामुळेच ते झालं, आणि त्यामुळे शेतीचं स्वरूप बदललं मित्रांनो. पूर्वीचं शेतीचं स्वरूप आणि आताचं शेतीचं स्वरूपामध्ये फरक दिसून येतो. पूर्वीचा शेतकरी तेवढं नफ्यातोट्याचा विचार करत नसे, परंतु आताचा शेतकरी मात्र नफ्यातोट्याचा विचार करतो. आपण किती संसाधनं लावले शेतीमध्ये आणि आपल्याला किती झालं त्याच्यातून उत्पादन, याचं तो कम्पॅरिझन करतो, आणि हे करणं म्हणजेच व्यापारीकरण आहे. पूर्वीचा शेतकरी किती लावले आणि किती निघाले शेतीतून याचा विचार करत नसे. हरित क्रांतीमुळे मात्र आदानांच्या किमती वाढलेल्या आहेत, शेतीत टाकायची खते, बी बियाणे, कीटकनाशकाच्या किमती वाढलेल्या आहेत, आणि त्याच्यातून तेवढं जर का मिळत नसेल तर त्याला ते शेती करणं परवडणार नाही. त्यामुळे व्यापारी दृष्टिकोनातून किती टाकलं पाहिजे आदानी आणि त्यातून आपल्याला किती उत्पादन निघालं पाहिजे, प्रदाने किती निघाले पाहिजे शेतीतून, याचा विचार शेतकरी करतो, आणि त्यामुळे शेतीचं व्यापारीकरण हरित क्रांतीच्या याच्यात प्रक्रियेमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तो अनुकूल परिणाम आपल्याला सांगता येतो. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा, थिअरॉटिकली जर का सांगायचं झालं तर हे खरं आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात प्रचंड वाढ झाली, बिलकुल वाढ झाली. पूर्वी फार कमी खाण्यापुरतंच फक्त उत्पादन त्याला होत असे, आणि त्यामुळेच महाराष्ट्राला अन्नधान्याची कमतरता पडे आणि देशालाही पडे. परंतु हरित क्रांतीमुळे अन्नधान्य स्वतःसाठी पुरून, स्वतःसाठी
खाऊनही त्याला उरत आहे आणि तो विकत आहे, त्यामुळे त्याच्या उत्पादनातही वाढ झाली, त्याच्या उत्पन्नातही वाढ झाली, त्याची आर्थिक परिस्थिती त्यामुळे सुधारली. आणि वर्षातून एक किंवा दोन, पहिले एकच पीक होत होतं, परंतु हरित क्रांतीमुळे दोन पिकं झाली, हरित क्रांतीमुळे तो नगदी पिकं घेऊ लागला, त्यामुळे त्याच्याजवळ पैसा आला. ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याच्या निव्वळ उत्पन्नात वाढ झाली आणि त्यामुळे त्याचं जीवनही शेतकऱ्यांचं बघतो आपण की 5-6 एकरवाला शेतकरी असेल, पाण्याखालची जर का त्याचं शेत असेल तर निश्चितपणे त्याच्या उत्पन्नात वाढ होते आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली. हरित क्रांतीमुळे शेतीच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्याकडे वाढीव उत्पन्न आल्याचं दिसतं आणि हे वाढीव उत्पन्न त्याच्या इतर ज्या त्याच्या गरजा तिथं पूर्ण झाल्या आणि त्याला इतर उद्योग इतरही गोष्टी शेतीशिवाय त्याला करता आल्या आणि त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती शेतकऱ्याची निश्चितपणे हरित क्रांतीमुळे सुधारल्याचा हा अनुकूल परिणाम आपल्याला सांगता येतो. बघा, चौथा अनुकूल परिणाम आहे, औद्योगिक विकासाला चालना मिळाली. बिलकुल, शेती आणि उद्योग हे परस्पराला पूरक आहेत. दोन दृष्टिकोनातून आपल्याला हे सांगता येतं की शेती कच्चा माल पुरवते उद्योगांना. बिलकुल, शेती कच्चा माल पुरवते, शेतीतून कापूस पुरवला जातो त्यामुळे टेक्सटाईल इंडस्ट्री उभी राहते, शेतीतून फळं पुरवले जातात त्यामुळे एक प्रोसेसिंग युनिट तिथे उभं राहतं आणि शेतीतूनच जे निव्वळ वाढावा म्हणतो तो शेतीतूनच निर्माण होत असतो, शेतीतूनच कच्चा माल उद्योगाला मिळत असतो आणि उद्योगाची भरभराट ही होत असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हरित क्रांतीमुळे शेतीसाठी आवश्यक असणारी उपकरणं आहेत, खते आहेत, यंत्र आहेत, कीटकनाशके आहेत, हे कोण तयार करतं? हे उद्योग तयार करतात. म्हणजे ट्रॅक्टर हे मोठ्या उद्योगांनी तयार केलेले आहेत. ऑटम बॉईल सेक्टरमध्ये ट्रॅक्टर्स तयार होतात, यंत्रे तयार होतात, कीटकनाशक हे फार्मा मोठ्या इंडस्ट्रीज जे आहेत कीटकनाशकाचे ते कीटकनाशके तयार करतात. परिणामी हरित क्रांतीमुळे हे नवीन असा एक उद्योग उदयास आला जो की शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी तयार करतो, ज्याच्यामध्ये शेतीसाठी यांत्रिक उपकरणे आहेत, खते आहेत, कीटकनाशके आहेत, हे सगळे उद्योग त्याच्या विकसित झाले. आणि त्यामुळे पहिली गोष्ट, शेतीतून उद्योगांना कच्चा माल मिळतो आणि दुसरी गोष्ट, शेती मोठ्या प्रमाणामध्ये अशा उद्योगांना चालना देते ज्यांच्या वस्तू शेतीमध्ये वापर होत असतो, जसे की खते, उपकरणे, यंत्रे ह्या गोष्टी आहेत. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न जर का वाढलं तर शेतकऱ्याचा उपभोग वाढेल आणि उपभोग वाढेल तर कोणत्या गोष्टीचा? शेतकरी बिस्किटच खाईल ना, शेतकरी वेगवेगळ्या वस्तू वापरेल. ह्या सगळ्या वस्तू कुठून निर्माण झालेल्या आहेत? ते शेतीतून उद्योगातून निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढल्यामुळेच तो मोटारसायकल घेईल, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढल्यामुळेच तो टी व्ही घेईल, किराणा भरेल. आणि त्यामुळे हरित क्रांतीमुळे शेतकऱ्याचं उत्पन्नही वाढलं आणि त्यामुळे उद्योगासाठी मागणीसुद्धा वाढली, उपभोग्य वस्तूची मागणीसुद्धा वाढली आणि त्यामुळेसुद्धा उद्योगाला चालना मिळते असं आपण म्हणू शकतो. म्हणून औद्योगिक विकासाला चालना हरित क्रांतीमुळे शक्य झाली असं आपण म्हणतो. पाचवा पॉईंट आहे मित्रांनो, आर्थिक विकासात वाढ. बिलकुल, राज्याच्या आर्थिक विकासात शेतीचा फार महत्त्वपूर्ण वाटा आहे, कारण पश्चिम महाराष्ट्रामधली शेती फार मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झाली आणि त्यामुळे शेती आणि शेतीवर आधारित उद्योग मोठ्या प्रमाणे विकसित झालेले आहेत आणि हे हरित क्रांतीमुळे ह्या दोन्ही क्षेत्राचा विकास झाला आहे, उद्योग आणि शेतीचा. आणि निश्चितपणे आर्थिक विकासात वाढ झाली. आर्थिक विकास प्रामुख्याने तीन क्षेत्रावर अवलंबून असतो, हे तीन क्षेत्र अर्थव्यवस्थेचे असतात. एक असतं कृषी क्षेत्र, एक उद्योग क्षेत्र आणि एक सेवा क्षेत्र. ह्या भारतासारख्या कृषीप्रधान देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती जर का विकसित झाली तर त्याचा फायदा उद्योग क्षेत्राला होतो आणि सेवा क्षेत्रालाही होतो. आणि त्यामुळे हरित क्रांतीमुळे शेतीचा विकास झाल्यामुळे आपोआप उद्योगाचाही विकास झाल्याचा आपल्याला दिसून येतो. म्हणून आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत शेतीचा विकास ही प्रारंभिक आठ भारतामध्ये होती आणि त्यामुळे
हरित क्रांतीमुळे निश्चितपणे आर्थिक विकासाला चालना मिळाली ते आपण सांगू शकतो. अशा पद्धतीने हे पाच अनुकूल परिणाम आपल्याला हरित क्रांतीचे सांगता येतात. तसेच हरित क्रांतीचे काही प्रतिकूल परिणाम पण आहेत मित्रांनो, ज्याला आपण अपयश म्हणून म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतात त्याला एक नकारार्थी बाजू पण त्याला आपण म्हणू शकतो की बाबा शेतीची हरित क्रांतीची ही नकारार्थी बाजू आहे, प्रतिकूल परिणाम आहेत, हरित क्रांतीचे दोष आहेत असंही आपण त्याला म्हणू शकतो. पहिलं आहे भांडवलवादी शेतीस प्रारंभ. बिलकुल भांडवलवादी शेतीस, कारण हरित क्रांती ही भांडवलावर आधारित क्रांती आहे. हरित क्रांती जर का करायची असेल तर तुम्हाला ट्रॅक्टर घ्यावं लागेल, तुम्हाला या वेगवेगळे मळणी यंत्र घ्यावं लागेल, तुम्हाला शेतीमध्ये खते, कीटकनाशके, बियाणे वापरावे लागतील आणि हे सगळे सगळ्यांसाठी पैसा लागेल, पुरेसं भांडवल लागेल शेतकऱ्यांना. आणि भांडवल जर का नसेल तर हरित क्रांती तिथं होणार नाही, तो शेतकरी हे सगळं लावणार नाही. एक पर्टिक्युलर पैसा शेतीमध्ये टाकावा लागतो आणि ते पुरेसं भांडवल जर का लावलं नाही हरित क्रांती तर फायदा होऊ नाही शकत. म्हणून हरित क्रांती अंतर्गत बघा, हरित क्रांती अंतर्गत शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी सुधारित बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, आधुनिक पद्धतीचे अवजारे है ना, ओलिताच्या सुई ह्या सगळ्या आवश्यक ठरतात. याला टाळू नाही शकत आपण. ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी भांडवल आवश्यक आहे. आणि जिथं भांडवल भांडवल जर का मिळालं तर हरित क्रांती शक्य आहे. म्हणून ज्यांनी हरित क्रांतीचा उपयोग आपल्या शेतीमध्ये केला त्या सगळे शेतकरी आज भांडवलदार शेतकरी झालेले आहेत, मोठे श्रीमंत शेतकरी झालेले आहेत आणि त्यांनी भांडवलदारी पद्धतीने शेती केलेली आहे. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातले 15 एकरवाला 20 एकरवाला शेतकरी फार श्रीमंत आहे, कारण त्यांनी सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत आपल्या शेतीमध्ये, त्यातून त्याचं फार मोठं उत्पन्न त्यांना मिळालं आणि त्याचा फायदा त्यांना झाला. आणि परंतु विदर्भातले शेतकरी, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना भांडवलच नसल्यामुळे हरित क्रांतीचा फारसा फायदा मिळाला नाही असा टीकाकार म्हणतात. दुसरं आहे आर्थिक विषमतेत वाढ. बघा, शेतीसाठी आवश्यक असणारे आधुनिक बियाणे, खते, रासायनिक कीटके, हे कीटकनाशके, शेती अवजारे हे फक्त श्रीमंत शेतकरीच खरेदी करू शकतात आणि त्यांच्याच उत्पन्नात वाढ होते. ही तर गोष्ट मी पुरही सांगितली. म्हणजे श्रीमंत जे शेतकरी होते ज्यांनी हे सगळ्या गोष्टी वापरल्या आपल्या शेतीमध्ये ते अधिक श्रीमंत झाले आणि ज्या गरीब शेतकऱ्यांकडे ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या ते अजून गरीब झाले. म्हणून आर्थिक विषमता वाढली, गरीब अजून गरीब झाले, श्रीमंत अजून श्रीमंत झाले. श्रीमंत शेतकऱ्यांनी पैसा लावून आपल्या शेतीला अजून विकसित केलं आणि ते अजून श्रीमंत झाले, अधिक श्रीमंत झाले. आणि गरिबांकडे हे सगळा पैसा भांडवल नसल्यामुळे गरीब शेतकरी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शेतात लावू नाही शकला आणि त्यामुळे तो अजून गरीब झाला. म्हणून गरीब शेतकऱ्यांना पैशाअभावी उपयुक्त बाबी उपलब्ध झाल्या नाही आणि त्यांचं उत्पन्न घटलं आणि ते पुन्हा गरीब झाले. म्हणून हरित क्रांतीमुळे आर्थिक विषमतेत वाढ झाली असं म्हणतात. आर्थिक विषमतेत वाढ म्हणजे श्रीमंत आणि गरीब याच्यामधली विषमता. श्रीमंत ज्या समाजामध्ये जास्त असतात, गरीब कमी असतात, तिथं आर्थिक विषमता जास्त असते. भारतामध्ये आर्थिक विषमता जास्त आहे कारण श्रीमंताची संख्या ही कमी आहे परंतु उत्पन्नाचा फार मोठा वाटा त्यांच्याजवळ आहे आणि गरिबांची संख्या खूप अधिक आहे आणि त्यांच्याकडे उत्पन्नाचा वाटा कमी आहे. म्हणून गरीब आणि श्रीमंतामधली उत्पन्नाची दरी हरित क्रांतीमुळे वाढली अशी एक टीका आपण इथं करू शकतो मित्रांनो. ग्रामीण बेकारीत वाढ झाली ही एक टीका जेन्युइन केली जाते. भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये आपण कृषीप्रधान का म्हणतो भारताला, कारण भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नात कृषीचा वाटा 14% आहे परंतु एकूण रोजगारामध्ये जवळपास 50% वाटा हा कृषीचा आहे. त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान आहे आणि अशा कृषीप्रधान अर्थव्यवस्थेत शेतीत श्रमाऐवजी जर का यंत्राचा वापर झाल्यावर काय होईल. म्हणजे या शेतीमध्ये हरित क्रांतीमुळे डेफिनेटली श्रमाऐवजी यंत्राचा अधिक वापर होतो आणि त्यामुळे जिथं 10 श्रमिक लागतात तिथं 2 श्रमिकात काम होतं आणि त्यामुळे विनाकारण शेतकरी काय म्हणतो ह्या मजुराच्या मागं लागण्यात काय अर्थ आहे.
आणि त्यामुळे श्रीमंत शेतकरी मजूर कमी करायचा प्रयत्न करतो आणि ट्रॅक्टर आणि मळणी यंत्र याच्या साहाय्याने जे काम 10 श्रमिकांचं काम आहे तो एकाच दिवसात करून मोकळं होतो. यंत्र आणून तो ते काम करतो, यंत्र विकत आणतो आणि परिणामे ग्रामीण भागामध्ये जे रोजगार होता तो रोजगार हरित क्रांतीमुळे कमी झाला, शेतीतला रोजगार कमी झाला. अनेक परंपरागत उद्योग जे शेतीवर आधारित ग्रामीण भागातच होते ते सुद्धा बंद पडल्याचे आपण पाहतो आणि त्यामुळे सुद्धा ग्रामीण बेकारीत वाढ झाली. आपण एक हरित क्रांतीचा एक दोष आपण या ठिकाणी सांगू शकतो. हरित क्रांतीचा एक अत्यंत महत्त्वाचा दोष किंवा प्रतिकूल परिणाम म्हणजे निसत्व अन्नधान्य. हरित क्रांतीमुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली हे तर मान्यच करावं लागेल. गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं सगळ्याच गोष्टीचं उत्पादन हरित क्रांतीमुळे वाढलं. पण मी तुम्हाला एक गोष्ट तुम्ही पक्की लक्षात ठेवा की संख्यात्मक वाढ जेव्हा होते तेव्हा गुणवत्ता कॉम्प्रोमाइज होत असते. हरित क्रांतीमुळे संख्यात्मक उत्पादकता प्रचंड वाढली. हरित क्रांतीमुळे संख्यात्मक उत्पादकता प्रचंड वाढली म्हणजे काय, संख्यात्मक उत्पादन वाढलं म्हणजे जिथं 5 क्विंटल पिकायचं ते 10 क्विंटल झालं, परंतु जी क्वालिटी होती अन्नाची ती क्वालिटी मात्र कमी झाली आणि त्यामुळे निसत्व अन्नधान्य भारतीयांना महाराष्ट्रातल्या लोकांना मिळालं. म्हणून आजही लोक जेव्हा बाजारात जातात तेव्हा गावरानी भाजी मिळते का ते पाहतात, कारण हायब्रिडचं त्यांना नको असतं. लोक म्हणतात ही गोळा याच्यामध्ये कस नाही असं ते एक लोकांचा एक त्याच्यामधला समज असतो आणि तो खरा पण आहे. आणि त्यामुळे हरित क्रांतीमुळे ज्याला आपण निसत्व अन्नधान्य कस रहित अन्नधान्य हे समाजाला उपलब्ध झालं त्याचा फायदा फारसा काही समाजाला झालेला दिसत नाही असं टीकाकार टीका करतात. 5वी टीका आहे रासायनिक खताचा आणि कीटकनाशकांचा दुष्परिणाम. बिलकुल, हरित क्रांतीमुळे रासायनिक खते कीटकनाशके यांचा वापर शेतात सुरू झाला. एका मर्यादेपर्यंत जर का तुम्ही रासायनिक खतं जर का वापरले मित्रांनो शेतामध्ये, रासायनिक खतांचा वापर जर का एका मर्यादेपेक्षा जर का जास्त झाला तर निश्चितपणे त्याच्यामुळे जमिनीची उत्पादकता सुपीकता धोक्यात येते. ही तर गोष्ट 100% खरी आहे. आणि जमीन नापिकही बनते, क्षारही जमिनीमध्ये येतात आणि जमिनीला आवश्यक तेवढा खताचा वापर केला पाहिजे, कीटकनाशके आवश्यक तेवढे टाकले पाहिजेत. तर हे जर का करत नसेल तर निश्चितपणे त्यामुळे नुसती जमिनीची सुपीकता होत नाही धोक्यात येत नाही तर मानवी जीवनही त्याच्याने धोक्यात येतं. अतिरिक्त जर का रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा जर का वापर केला मित्रांनो तर त्याचे दुष्परिणाम कन्झ्युम करणाऱ्या ग्राहकांवर, अन्नधान्य खाणाऱ्या लोकांवर, समाजावर त्याचा विपरीत परिणाम होतो. कॅन्सरसारखे आजार त्या ठिकाणी होतात आणि त्यामुळे रासायनिक खताचा वापर कमी करावा, ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करावी अशी एक लोक त्याच्यामध्ये सांगतात. अशा पद्धतीनं 5 हरित क्रांतीचे दुष्परिणाम आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येतात. बघा, डॉक्टर नॉर्मन बोरलॉगनी चांगलं आहे की तर सांगितले की हरित क्रांती जर का यशस्वी करायची असेल, हरित क्रांती जर का यशस्वी करायची असेल तर झाली, हरित क्रांती झाली नसती तर जगातील लाखो लोक उपासमारीने मृत्युमुखी पडले असते. नॉर्मन बोरलॉगचं स्टेटमेंट आहे, जर हरित क्रांती झाली नसती तर जगातील लाखो लोक उपासमारीने मृत्युमुखी पडले असते. म्हणून भविष्यातही हरित क्रांती चालू ठेवली पाहिजे असं त्यांचं ओपिनियन होतं, तरच जगातील वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवठा करणे शक्य होईल. हे नॉर्मन बोरलॉग यांचं एक विधान आहे. तो विधान आपल्याला इथं समजून घेतलं पाहिजे की भारताची लोकसंख्या 130 कोटी लोकसंख्या आहे आणि 130 कोटी लोकसंख्येला पुरेल एवढं अन्नधान्य भारत निर्माण करतो आणि हे हरित क्रांतीमुळेच शक्य झालं असं आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो हा संपूर्ण प्रश्न आपण ह्या ठिकाणी बघितलेला आहे. हरित क्रांती म्हणजे काय, हरित क्रांतीचे गुण, हरित क्रांतीचे दोष, हरित क्रांतीची वैशिष्ट्ये असा हा प्रश्न 16 मार्काला येतो. निश्चितपणे हे तुम्ही पाहू शकता. धन्यवाद मित्रांनो.